पाचशे साडेपाचशे वर्ष भांडणं झाली देवाच्या देवळाकरता. भगवंताचं मंदिर व्हावं म्हणून सगळा महाराष्ट्र नाही सगळा देश झटला. सगळा महाराष्ट्र आणि सगळा देश झटत राहिला पांडुरंगाचं रामचंद्राचं मंदिर व्हावं म्हणून. आणि अखेर झालं मंदिर. पण खरं सांगू, जेवढे कष्ट देवाच्या भक्तीसाठी होतात तेवढे कष्ट साधूच्या भक्तीसाठी कधीच होत नाहीत हे सिद्ध करून दाखवतो. लक्ष द्या, अजूनही भारतामध्ये फिरा, अशी कितीतरी गावं आहेत की जिथं अजून रामाचं एकही मंदिर नाही. पण मला असं एक गाव तुम्ही दाखवा की जिथं मारुतीचं मंदिर नाही. म्हणजे आधी मान कुणाचा असेल ना तर तो मारुतीचा हनुमंताचा. बर, संघर्ष वाट्याला आला तो देवाच्या, साधूच्या वाट्याला शक्यतो संघर्ष येत नाही. बायको पळवून नेली आधी माया आदिशक्ती सीता, कुणाची? देवाची. मारुती निवांत आहे. भांडावं लागलं हातामध्ये धनुष्य आणि बाण घेऊन कुणाला? रामाला. सेतू बांधावा लागला आणि सेतूवरून पलीकडे जावं लागलं कुणाला? गंमत आहे का, सीतेचा शोध लावताना सुद्धा मारुती सर्वश्रेष्ठ ठरला आणि सेतू बांधताना सुद्धा आमचा हनुमंतच पुढे आला. म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंताला गरज पडते ना तेव्हा तेव्हा साधूचा आधार घ्यावा लागतो. साडेपाचशे वर्षापूर्वी गरज पडली भगवंताला, तुकोबाऱ्यांचा अवतार झाला साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी. सातशे वर्षापूर्वी गरज पडली भगवंताला, माझ्या ज्ञानोबाचा जन्म अवतार कार्य फळाला आलं. मागच्या काही वर्षात भगवंताला असं वाटलं या पृथ्वी तलावरती आपलं कोणीतरी असावं आणि इथं जेव्हा कधी येऊ या विदर्भामध्ये तेव्हा आपलं म्हणून हाक मारणारं कोणीतरी आपलं असावं म्हणून भगवंतानंच अवतार घेतला आणि सद्गुरू सिद्धेश्वर संत गुलाबाबांचा जन्म आपल्या विदर्भामध्ये झाला. आला तिथं कधी मंदिरात? अंजनगाव तालुक्यातले सगळेजण आहे का? अमरावती जिल्ह्यात आलात? आलात या तालुक्यात, राहिलात आमच्या बाबांच्या मंदिरासमोर जाऊन उभा आणि गेलात बाबांच्या मंदिरात, महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्याल आणि अडचणी सांगत असाल ना तर माझं एक वाक्य ऐका. इथं कधी आलात ना आपल्या गावात तर भगवंताला कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या सद्गुरू समर्थ सिद्धेश्वर संत गुलाबबाबांना कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे सद्गुरू संत गुलाबबाबा किती मोठे आहेत, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. थोडा कडक खरा आवाजाचा. आणि वाटत असेल आम्हाला गुलाबबाबांनी काय दिलं तर जरा बारीक आहे का, साधून काही द्यावं म्हणून मंदिरात जायचं नसतं, साधून दिलंय म्हणून मंदिरात जायचं असतं. मागच्या दोन वर्षापूर्वी कोरोना नावाचा रोग आला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 17.5 लाख माणसं मेली अवघ्या महाराष्ट्रातली. किती लाख? पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं हे सद्गुरू संत गुलाबबाबांच्या आमच्यावरती असणारे उपकारच आहेत हे आम्हाला मान्य करावं लागेल. नाहीतरी मी नेहमी सांगतो, राम म्हटल्यानंतर मनाला शक्ती मिळते, कृष्ण म्हटल्यानंतर माणसाला युक्ती मिळते, हरी म्हटल्यानंतर माणसाची भक्ती वाढते आणि जय गुलाबबाबा म्हटल्यानंतर 100 वाघाचं बळ आपल्या पदरामध्ये पडत असतं एवढं सामर्थ्य आमच्या बाबामध्ये आहे. असं केलं काय आमच्या करता बाबानी? अवतार तुम्हा धराया कारण. आले तिथं आणि आल्यानंतर केलं काय? उजळावाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तू का म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा असत्य. आणि याहीपेक्षा सोपं सद्गुरू समर्थ गुलाबबाबांचं आमच्या या गावात येण्याचं प्रयोजन. तू का म्हणे मज धाडीले निरोपा, धाडीले निरोपा, तू का म्हणे मज धाडीले निरोपा, आम्ही वैकुंठ
प्रवासी आलो याचे कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. थोडी ताकद सापडे ना फक्त बोलताना, बाकी उत्तम आहे. स्वर कमी करा ना. अजून आमचे नंदूदादा फार सुंदर साऊंड लावतात, अत्यंत गोड. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांच्या समाधीस्थळावर अर्थात या भागावरती ज्यांची कृपा आहे, परिसर ज्यांनी पावन केला, पुलकित केला आणि अखंड महाराष्ट्र कृपेच्या सागरामध्ये नाहून निघाला, ती सद्गुरु संत गुलाबबाबा. साधूच्या अवताराचं प्रयोजन आहे ते आमच्यावरती कृपा करणं. साधूनं आमच्यावरती कृपा करावी आणि म्हणून आम्ही नामसप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. मी ज्या मातीतनं आलो ना, ज्या भूमीतनं आलो, ते गाव या गावापासून 700 किलोमीटर दूर आहे. आम्ही आज पहाटे निघालो होतो 5 वाजता. 700 किलोमीटर लांबून इथं येईपर्यंत घशाला कोरड पडते. पण अभिमानाची गोष्ट सांगतो, ज्या मातीमधून आलो त्या मातीमध्ये घर तेथं वारकरी ही परंपरा. ज्या घरामध्ये वारकरी आहे त्या घरानं वारी करावी, ज्या घरामध्ये वारकरी आहे त्यानं नामसाधना करावी. आपल्या कुळाचा, आपल्या परंपरेचा विचार करून अखंड ज्ञानसाधना, नामसाधना करावी अशी शिकवण ज्यांनी दिली ना, त्या सद्गुरु संत गुलाबबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीतनं आम्ही इथपर्यंत आलो याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. आमच्या परिसरात 20 किलोमीटर अंतरावरती गुलाबनगर नावाचे एक गाव आहे. या गावाला पूर्वी रेडा हे नाव होत. हे गावचं नाव काय होतं? रेडा. त्याला कारण होतं, पूर्वी आमच्या भागात कोळी समाज जास्त राहत होता. त्या समाजाकडं वाहन म्हणून रेडा वापरला जायचा, पाणी वाहिला. तुम्ही पाहिलाय का रेडा? रेडा रेडा माहिती आहे का? तो रस्त्यानं जर चालला ना टोनगा, तर पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो. कोण? हा, गाडीच बाजूला घेत नाही तो, किती हॉर्न दाबा. कोण? तो देवळा जर आला ना तर येताना रिकामा येतो आणि जाताना चांगला बल्ब काढून नेतो. कोण? हा. पण असा रेडा माऊलीच्या संपर्कात आला तर ज्ञानोबाचं जसं मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. माऊलीचं जसं मंदिर आहे तसं भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. ज्ञानोबांचं मंदिर आहे तसं खांबाचं सुद्धा मंदिर आहे. असा रेडा तो पवित्रच आहे. सर्व भूतांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये भगवंत पाहणारे तुकोबांकरता जन्माला आलेले सर्व संत आहेत. आणि यातलं एक नाव सिद्धेश्वर संत गुलाबबाबा. सहज आमच्या गुलाबनगर भागातली माणसं पंढरपुराला आली. आमच्या बाबांनी नामानंद महाराजांच्या पदरी राहावं, तिथं मठ बांधकामासाठी मदत करावी, 13 वर्ष केळाच्या साली खाऊन दिवस काढावेत. चुन्याचं बांधकाम होतं, अंगावरती असं एक ठिकाण नव्हतं की जिथं फोड आला नव्हता. त्या उष्णतेत काम करावं आणि भजन करत राहावं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गुलाबनगर भागातली माणसं जवळ आली, थांबली महाराजांच्या समोर. आपण? आम्ही अमुक भागात ना आलो. आपला परिचय? साधूला जात नाही, साधूला धर्म नाही, साधूला एकच परंपरा भगवंताची. करता काय आपण? मठ बांधणीच्या कामामध्ये मदत. आमच्याकडून काय अपेक्षा? काही करू नका. हा नारळ देतो प्रसाद म्हणून न्या आणि गावातले भांडण तण ते सोडवा. बाबा तुम्हाला कसं कळलं हो की आमच्या गावात भांडणं आहेत, वाद आहेत, विवाद आहेत? साधूला काही सांगावं लागत नाही, मग आमचा उद्धार कशानं होईल? मग गुलाबबाबा सांगत होते, विदर्भात नाही इथपर्यंत आलो ना, जगाच्या कल्याणा संतांची विभूती
देह कष्टविती परोपकारे। आमचा उद्धार व्हावा असं वाटतं बाबा तुम्हाला, मग आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काही करू नका म्हणे, माझ्या भजनामध्ये तुम्ही तल्लीन व्हा, माझ्या भजनामध्ये तुम्ही समरूप व्हा। आणि मग आमच्या गुलाबनगर भागातनं आलेली माणसं, आमच्या इंदापूर तालुक्यातनं आलेले भक्त सर्वांनी हातवरती केले, महाराजांचं भजन सुरू झालं। पंढरपुरातलं वाळवंट आहे, रखरखत ऊन आहे, चंद्रभागेचं पाणी डोळ्याला दिसतं, वारकऱ्यांची दाटे आहे, खांद्यावरती पताका आहेत, काही जणांच्या गळ्यामध्ये टाळ आहेत, पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात, कपाळाला गंध आहे। आणि वारीचा हा कालखंड सगळ्या भक्त परिवाराला गुलाबबाबांनी समोर आणलं आणि चालू केलं भजन। गोपाला गोपाला नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, बसलेले गोपाला गोपाला। सिद्धेश्वर संत गुलाबबाबांच्या दरबारात आहोत आपण, 700 किलोमीटर दूरवरून आम्ही इथपर्यंत आलो, महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं, महाराजांच्या कृपेने आपण जिवंत आहोत। येऊ द्या हात वर, परवाचे सरळ सरळ हात वर, सरळ हात वर, नंदन गोपाला हात वर, देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। सरळ हात वरती उद्या माय बाप आजवा टाळी, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। एकदाही जावं लागलं नाही गुलाबनगर मध्ये, छान, पण अवघ्या नारळाचा प्रसाद घेतला आम्ही आणि सद्गुरू सिद्धेश्वर संत गुलाबबाबांचं मंदिरही उभारलं, मठ उभारला आणि त्या मठाची देखभाल, त्या मठाची उभारणी, आश्रमाचा परिसर पावन आणि पुलकित करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमच्या भागाला मिळालेलं रत्न आदरणीय निलेश महाराज गोसावी आज कीर्तनात उपस्थित आहेत। महाराज असल्यानंतर त्यांनी मला मगाच सांगितलं होतं तुम्ही नाव घेऊ नका माझं, ते म्हणले माझं आयुष्य बाबांच्या सेवेत गेलं। आणि एवढ्या मनाचा मोठे बना की बाबांनी सुद्धा सहज त्यांचं बोट हातात धरलं आणि आज इथंपर्यंत आणलं। एक वाक्य सांगू का, ज्यांनी ज्यांनी बाबांच्या पायावरती मस्तक ठेवलं, ज्यांनी ज्यांनी बाबांवरती श्रद्धा ठेवली आणि ज्यांचा ज्यांचा बाबांवरती विश्वास आहे, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत त्यांच्या आयुष्यात कोणतंही संकट येणार नाही, हा या समाधी स्थळाचा आशीर्वाद आहे आपला। आणि म्हणून काही गोष्टी वायाला जात नाही, बेस थोडा कमी करा, तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई वडिलांची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून सद्गुरू गुलाबबाबांचं नामस्मरण केलं तर ते कधीच वायाला जात नाही, एवढं महाराजांच्या नामामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे। असं काय सामर्थ्य आहे त्यांच्या नामात की त्यांच्या नामानं आमचा उद्धार होईल? एकच सांगतो,
समाजासाठी न झटणारा, न राबणारा, एकमेकांच्या मदतीला न धावणारा, असं पुढारी जगतो थापावर, गारुडी जगतो सापावर, व्यापाऱ्यानं जगावं मापावर, साधून जगावं तपावर, आणि तुम्ही आम्ही जगावं भगवंताच्या नामसाधनेवर, एवढं त्यांचं नामस्मरण मोठं आहे. त्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे की कितीही वेळा घेतलं तरी त्याचा शीण येत नाही. आणि म्हणून वकील साहेब, ही सगळी माणसं आम्ही नामसाधनेतली आहोत. तुम्ही विदर्भातली माणसं माझ्याकडे जर लक्ष असेल आणि थोडा पाठीचा कणा ताट असेल तर तुम्हाला पटकन कीर्तन कळेल. बघा, बघताय ना, माझ्याकडं खिशातला मणी पण जपायचाच असतो आणि माळेतला मणी सुद्धा जपायचाच असतो. पाहताय ना तुम्ही माझ्याकडं माळेतला मणी सुद्धा जपायचा आणि खिशातला मणी सुद्धा. फक्त या दोन मण्यात फरक आहे. माझ्याकडे बघा, मला ते घंबळी माणसं आवडत नाहीत. आमच्या सोलापूरचा शब्द आहे घंबळे, म्हणजे उशिरा येणार, वेळ न पाळणार. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आमच्याकडे पोरांना पोरं म्हणतात, तुमच्याकडे पोट्ट्यांनो म्हणतात. बरोबर की नाही? ते न वेळ पाळणार, न लवकर येणार, सारखं रेंगाळणार, काय म्हणायचं त्याला? हा, हेंद्र. हे ह्यांच्या मराठवाड्याचा शब्द आहे. पलीकडे गेला तर दळभद्र, आणि आमच्या साताऱ्याकडे गेला तर ज्ञान गेलेलं. तुमच्याकडे काही शब्द आहे? हा सर, माझ्या लग्नात पुरीचा मामा 5 मिनिटं उशीर आला होता तर मी मामा बदलवला होता, दुसरा उभा केला होता. नशीब, नवरीला उशीर झाला नव्हता, नाही तर अजून असाच राहिलो असतो. खिशातला मणी पण जपायचाच. पाहताय ना माझ्याकडं? आणि आज एवढं सुंदर वातावरण आहे ना, मंडप देखणा, मंडपातली लोक देखणी, दोन्ही मृदंगाचार्य देखणे, दोन्ही गायक देखणे, दोन्ही चोप. कुठं गेले हो दोन्ही चोपदार? हा, आहेत ना, हा, एक पलीकडं आणि एक अलीकडं. आणि त्या चोपदारापेक्षा हा चोपदार अत्यंत देखणा. बघा असं, हा, तुकाराम महाराजांना दडवावून ह्यांना बाहेर काढावं एवढा देखणा चोपदार आहे. एवढं सुंदर वातावरण आहे. अनेक वैशिष्ट्य सांगू का तुमच्या नामसप्ताचं? अनेक नामसप्ताह महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत असतील, अनेक कीर्तन दररोज महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत असतील. बोटावर मोजली ना तर कमीत कमी 5,000 कीर्तन सध्या या घडीला महाराष्ट्रात होत असतील. पण आमच्या समाधी स्थळावरच्या या नामसप्ताचं एक वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढी काही सर्वोच्च नावं आहेत आज तुम्हाला या एका व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, याचा विशेष अभिमान. सगळं एकत्र आज महाराष्ट्राला ज्यांचं वेळ लागलंय ना ते सगळे येत आहेत. आणि त्यातले त्यात माझ्या माहितीनुसार मी आलो इकडं, पण इकडं मूर्तिजापूर आहे, जास्त करून आमचं वाशिम भागामध्ये येणं जास्त होतं. पण इकडं आलो ना तेव्हा लक्षात आलं, विदर्भातला सगळ्यात मोठा नामसप्ताह आणि सगळ्यात मोठ्या ताकदीनं आणि श्रद्धेनं सप्ताह जर कुठं भरत असेल तर तो आमच्या सिद्धेश्वर संत गुलाबबाबांच्या समाधीस्थळावरती भरतोय. आणि या नामसप्ताहासाठी प्रयत्न करणारे आपण सर्वजण आहात. आणि म्हणून आज योगायोग सुंदर आहे, परमादरणीय परमश्रद्धेय. जसं गायन क्षेत्रामध्ये लता दिदींचं नाव घेतलं जायचं ताकदीनं, संघर्ष क्षेत्रामध्ये जसं आमच्या अनाथांची माई सिंधुताई सपकाळांचं नाव घेतलं जायचं, चालू घडीला ताकदीनं नाव जर सामाजिक क्षेत्रामध्ये कुणाचं घेतलं जात असेल तर त्या प्रतिभाताई पाटीलही आहेत. तसंच एक नाव आमच्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि महाराष्ट्राला ते वैभव मिळालं, त्या वैभवाला त्या पात्र झाल्या, त्यांच्या कृपेनं महाराष्ट्रातल्या अनेक लेकींचा उद्धारही होतोय. अनेक लेकी या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा वैभव बनतायत, त्या परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय सोनलीताई करपे, या ताईंच्या सर्व विद्यार्थिनींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा मनापासून. आमच्या सोनाली दिदी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक वैभव आहेत. सोनाली दिदींनी सहज गावं, माणसं प्रेमात पडतील त्या गायनाच्या यात नवल काय आहे, साधू संत प्रेमात पडतील त्या गायनाच्या त्यात नवल काय आहे, पण त्यांच्या वाग्धनाच्या, त्यांच्या गायनाच्या, त्यांच्या कंठाच्या प्रेमात भगवंतानं पडावं एवढी ताकद आमच्या सोनाली दिदींची आहे. आणि अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेच्या सर्व माझ्या भगिनी, कल्याण स्वामी संस्थांच्या सर्व विद्यार्थिनी,
परम आदरणीय परम श्रद्धेय सगळ्याच इथं जमलेल्या माझ्या माता भगिनी सर्व या ठिकाणी असणारे भक्त भाविक सज्जन गुलाबबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीमध्ये जन्माला आला तुम्ही भाग्यवान आहात. भाग्यवान एवढ्यासाठी जेवढी किंमत देवाला असते त्याच्यापेक्षा दुपटीची किंमत साधूला सुद्धा असते. आता जमायला लागलं बघा, हे यायला लागलं. कसं असतं, हे व्यवस्थित जर झालं तर मग पीठ व्यवस्थित दळलं जातं, नाही का? नाहीतर मग ते काही पीठ पाळीवच राहतं, काही पलीकडं पडतं, नीट भरडलं जात नाही. आता कसं बघा, गोड वाटायला लागलं शांत पद्धतीनं, त्याचा सूर अजून कमी करा. हां, असं सुंदर असं गोड असलं म्हणजे बरं वाटतं, नाही तर एवढ्या लांबनं येऊन काय काय इथं बसल्या बसल्या इंडिकेटर द्यायला लागलेत मला. एवढ्या लांबनं आलो तरी इंडिकेटर देतात. माझं लवकर पटांगण करायला बसले तुम्ही इंडिकेटर देऊन. सरळ पाठी जगाना ताट, चेहऱ्यावरती समाधान, आणि सांगतो ऐका, खिशातला मणीसुद्धा जपायचा, माळेतला मणीसुद्धा जपायचाच. फक्त फरक आहे, माळेतला मणी असा आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी असा बाहेर ढकलावा लागतो. अजून बारीक आहे का विदर्भातले लोक, माळ आत ओढायची, माल बाहेर दाबायचं. सोपं करू का? अजून पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कधीच कोण्या गायकाच्या पकवाजाच्या पायाचं दर्शन रिकाम्या हातानं घ्यायचं नसतं. हे कळलं ना? आई आपलं केलं इशारा जाता जा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आमचा फायदा तरी काय त्याचं नामस्मरण करून. जळतील पापे जन्मांतरी, जळतील जळतील पापे. कडक करा, थोडा कडक करा मॉनिटरचा. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी, जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, एवढा फायदा नामस्मरणाचा आहे. आणि म्हणून या धर्माच्या मंडपामध्ये आपण एकत्र जमलोत. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, ऐकताय ना तुम्ही? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराष्ट्रातला असा एकही शेतकरी नसेल की त्या शेतकऱ्याचं या अभंगातलं हे पहिलं चरण पाठ नसेल. सगळ्याच्या पाठांतरातलं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, नसेल पाठ तर कानपाठ तरी असेल. ऐकले ना तुम्ही सगळ्यांनी? तुम्ही कळते ना माझं बोलणं तुम्हाला? का अजून होळीच्या धुंदीतच आहे तुम्ही, धुळवडीच्या? बरेच जण रंगलेलेच दिसतात इथं जर मला. काही रंगलेले असतात, काही रंगवलेले असतात, काही रंगेल असतात, काही रंग बदलणारे असतात. मला तर असं वाटतं एखाद्याच्या शरीराला रंग लावण्यापेक्षा आणि त्या रंगामध्ये रंगून जाण्यापेक्षा भगवंताच्या नामाच्या रंगात रंगावं, आयुष्यभर काही कमी पडत नाही. मला असं वाटतं एखाद्याला रंग लावण्यापेक्षा जीव लावावा. रंग लावला तर एक दोन तीन चार दिवसात तो उतरून जाईल, जीव लावला तर तो कधीही निष्ठत नाही. त्यामुळं रंग आज आहे ना उद्या नाही, मग रंगच लावायचा आहे ना तुम्हाला, तर त्याच्या नामाचा रंग.
काय बोलला असे पतंगे, असा रंग असावा की त्या रंगामध्ये आपण रंगून जावं. माझ्याकडे लक्ष द्या, तितका पण मी काळा नाही की अंधारात दिसणार नाही, त्यामुळं माझ्याकडे पहा. शुद्ध बीजा पोटी हे सर्वांना ठाऊक आहे. बी शुद्ध असेल, माझ्याकडे लक्ष द्या, तर फळ शुद्ध आहे हे सर्वाला ठाऊक आहे. दळवी बाबा, बी शुद्ध तर फळ शुद्ध हे सर्वाला ठाऊक आहे. पण काव असंही काही उदाहरण आहेत की बी शुद्ध असतं पण फळ मात्र गोड नाही. अशीही काही उदाहरणं आहेत की बी चांगलं आहे पण फळ मात्र वाईट आहे. अशीही काही उदाहरणं आहेत, बी पण चांगलं नाही फळ पण चांगलं नाही. जगात अशीही काही उदाहरणं आहेत की बी खूप चांगलं होतं पण त्याला आलेलं फळ मात्र चांगलं नव्हतं. कृष्णाचं आडनाव काय हो? मग कृष्ण नावाचं बी आहे आणि लालू प्रसाद नावाचं त्याला आलेलं फळ आहे. कळते ना कीर्तन? परत ऐका. मग असा जर संदर्भ तुम्ही जोडत असाल की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तर महाराज नेमकं बी कोणतं आणि फळ कोणतं? अशीही काही उदाहरणं आहेत, बी चांगलं आहे पण फळ वाईट आहे. आणि अशीही काही उदाहरणं आहेत, बी वाईट आहे पण फळ चांगलं आहे. मग नेमका चरणाचा अर्थ तरी कसा घ्याल? उत्तर आहे, कर्म नावाचं बी आहे आणि ईश्वर नावाचं त्याला आलेलं फळ आहे. समोर एक आंब्याचं झाड होत, पाहिलं का कोणी आंब्याचं झाड? त्याच्यावरती एक आंब्याचा झाडावरती आंबा पिकला होता, पाहिलंय का कधी? का म्हणून मी नीट बघ पाडायला पिकलाय. तो आंबा दिसला कुणाला? हो, डोळ्याला. आंबा पाहिला डोळ्यानं, पाणी सुटलं तोंडाला, तिथपर्यंत नेलं पायानं, तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव कळाली, भरलं पोट, आणि का तोडला सांबा म्हणून? मालकानं मारलं, मार खाल्ला, आणि मारल्यानंतर परत पाणी आलं डोळ्यातनंच. पाणी का पाहिला होता? डोळ्यानं. म्हणून पाणी आलं, याला म्हणायचं कर्म तसं फळ. मग कर्म नावाचं बी आहे आणि ईश्वर नावाचं त्याला आलेलं फळ आहे. मनुष्याला तर बंधनच आहे, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. असा जर अर्थ असेल की बी शुद्ध तर फळ शुद्ध, तर अर्थ घ्यावा लागेल आम्हाला समजून. का बरं? कृष्ण नावाचं बी आहे आणि साम नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असताना तो कृष्णाचा मुलगा आहे, भगवंताचं पोर ते, त्याला काय कमी आहे? लक्ष्मी सहकारी बँकच त्याच्या मालकीचे, त्याची माय म्हणजे लक्ष्मी ही भगवंताचे पाय दाबून द्यायला आहे. त्याचा बाप म्हणजे भगवान श्रीकृष्ण. एवढा सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, थोडा कडक करा आवाज आता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तो एवढा सुंदर की पाहिल्या वेध लावी, बैसे जीवे जडून या. जगातले सगळे नट पाहिलेत का तुम्ही? नट नट नट, जे नेहमी नटतात ते नट, ज्या नेहमी नटतात त्या नट्या. नट माहित आहेत का तुम्हाला? हिरो हिरो, नटी माहित आहे का तुम्हाला? हिरोईन. जगामागान मला बघा, ती नटीच असते. ऐकताय ना? जी वरून बदलते ना ती पुतना, आतून बदलली कुबजा. जी वरून बदलली तिला देवाकडे जावं लागलं, आतून बदलली देव तिच्याकडे आला. एवढा सुंदर देव, इतका देखणा देव की त्याचं सौंदर्य जर पाहिलं तर त्याच्याकडे पाहत बसावं. जगातले सगळे नट आणि जगातल्या सगळ्या नट्या एकत्र आणाव्यात, तरी सुद्धा तो देखणाच कोण? देव. आणि त्या देवाच्या पोटी
जन्माला आलेलं लेकरू, त्याचं नाव आहे साम. माहीत असावं तुम्हाला, देव चांगलाय, पण त्याच्या पोटी जन्माला आलेला तो मुलगा, त्याला तीन गोष्टी एकत्र मिळाल्या, तारुण्य, सत्ता, संपत्ती. तीन गोष्टी कुणालाच एकत्र मिळू नयेत, तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. आपल्या पोरांना सुद्धा या तीन गोष्टी एकत्र मिळू नयेत. म्हणून मी सांगेन तुम्हाला, कमीत कमी आपलं पोरग स्वतःच्या पायावरती जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत तुमचा इन्कम सोर्स, तुम्ही किती कमवताय, तुमच्या जमिनी कुठं कुठं आहेत, तुमचे फ्लॅट कुठं कुठं आहेत, तुमचा प्लॉट कुठं आहे, तुमचे किती एकर आहेत, ते पोराला कळू देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, वाटत असेल तुमच्या पोराचं चांगलं व्हावं, तर त्याला जर कळलं ना, मग ते सगळ्याला सांगतो. काय करायची गरज नाही आपल्याला, रोटच आहे आपलं. दोन एकर आहे, किती? दोन एकर. मग ते बाप मरायचीच वाट पाहत. अण्णा तुम्ही मराव, ते बापाला म्हणत. अण्णा तुम्ही मेला ना, जे उरलंय ते आमचंच आहे. आणि ज्या दिवशी अण्णा मरल, त्याच्या तिसऱ्या दिवशी ते गावात बॅनर लावतो, गावटान प्लॉट विकणे आहेत. म्हणून तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी एकत्र येऊन येत. त्याच्याकडं तारुण्यही होतं, सत्ता तर घरचीच आहे, आणि संपत्तीचं तर काय बोलायचं काम नाही, एवढा हा श्रीमंत होतो. जंगलामध्ये आला, साधू तपाला बसले होते, अंगावरती धोतर, गळ्यामध्ये माळा, गंध आणि जपाची माळ जपत होते. त्याच्या लक्षात आला हा साधू दिसतो, कोणाच्या? म्हणजे कृष्णाच्या मुलाच्या. आणि साधूची चेष्टा करण्याचा विचार त्याच्या मनात आला. आमच्याकडे चेष्टेला दिल्लगी म्हणतात, तुमच्याकडं? कोणाचीही चेष्टा करावी, मस्करी करावी, पण साधूची चेष्टा करू नये. मला असं वाटतं, ज्याला त्याला आपापला मेहू नाही, आहे ना दाजी? हा, म्हणलं जर तुमचं प्रेम होतो आलं ना दाज्यांनो, तर दाज्यांची चेष्टा करायची मेहण्याची, पण साधूची चेष्टा कधीच करू नये. गंमत केली त्यानं, बाईचं रूप घेतलं, साडी घातली त्यानं. एवढा सुंदर आधीच होता तो, कपाळाला टिकली लावली, पायामध्ये पैंजण घातलं, बांगड्या घातल्या कोपरापर्यंत, आणि एवढा नटला. कुणाचा पोरगा? कृष्णाचा. एवढा नटला आणि त्या साधूच्या समोर आला. नुसता आला नाही, पोटावर चिंद्या बांधून आला, गरोदर बाईचं नाटक केलं त्यानं. आणि त्या महाराजाला विचारायला चालू केलं, महाराज आहे का तुम्ही? हा. नक्की महाराज आहे ना? हा. बाबा आहे ना तुम्ही? हो. मग जर बाबा आहात तर सांगा बरं, मला काय होईल? म्हणजे मुलगा होईल का मुलगी होईल? साधून डोळे लावले. हा एकदा म्हणतो मुलगा होईल का मुलगी होईल, डोळे मिटले, आणि डोळे मिटून लक्षात आलं, मोठ्याचं पोरग आहे पण चुकीचं वागते. परत डोळे उघडले, असं नको वागू बाळा, जा तुझ्या मार्गानं, मोठ्याचा आहेस ना तू? हा. मग नीट जा बरं, सांगा ना, मुलगा होईल का मुलगी होईल, पोरग होईल का पोरगी होईल? मग मात्र साधूला राग आला, ते म्हणले मुसळ होईल. आणि ध्यानात राहू द्या, त्याच मुसळानं कृष्णाच्या संपूर्ण कुळाचा नायनाट केला. कृष्ण नावाचं बी चांगलं होतं, पण त्याच्या पोटी जन्माला आलेला तो मुलगा, हे फळ वाईट होतं. मग तुम्ही म्हणाल तरी कसं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. विठ्ठल 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 विठ्ठल. शंका क्रमांक दोन, तुम्ही जर असंच म्हणत असाल की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तर महाराज हिरण्यकश्यप नावाचं बी आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद हे राक्षसाचं लेकरू, राक्षसाचं पोरग, राक्षसाचा मुलगा हा भक्त आहे. मग इथं कसं म्हणाल शुद्ध बीजा पोटी बी अशुद्ध आहे, आणि त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ मात्र शुद्ध आहे. त्यानं भजन करावं, त्यानं गावं आणि देवाला आळवावं,
दररोज भजनामध्ये तल्लीन व्हावा तो. विचारलं त्याला का रे कधीपासून करतो भजन, त्यानं सांगितलं उद्धवाला धरला कृष्ण उद्धवाला धरला कृष्ण दाता उद्धवाला कृष्ण कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. प्रल्हादाला आडवं पडणारा कोण होता हो? स्वतःचा बाप. म्हणून परक्या लोकांपासून सावध राहत जाऊ नका, आपल्या लोकांची भीती बाळगत जा. तुम्हाला त्रास देणारी माणसं परकी नसतात, माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याच घरातले असतात आणि ते आपल्याला त्रास देतात. गोंधळ करणारी काय लांबचे असतात का मंडपातलेच असतात? माझ्याकडे बघा, परके नाहीत, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही फक्त. एक काजवा चमकत होता आणि चमकणाऱ्या काजव्याचा पाटलाक साफ करत होता. कळते ना तुम्हाला माझं बोलणं? काजवा चमकत होता निलेश भाऊ आणि चमकणाऱ्या काजव्याचा पाटलाक साफ करत होता. काजव्यानं थांबून विचारलं सापाला, का रे कधी तुझ्या वाकड्यात नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, कधी तुला वाटेला आलो नाही, कधी तुला वाईट बोललो नाही, मग मला मारायला का टपला? साप म्हणाला, तू चमकतो ना. नाही पण मग माझ्या चमकण्याचा तुला काय त्रास आहे? नाही पण तू चमकतो ना. अरे पण माझ्या मस्तीत मी चमकतो ना, म्हणून तर तुला गिळायला टपलो. माझं बोलणं कळत आहे ना? असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या पाठीमागे लागले दररोज. मग काय चमकायचं बंद कराल का? ज्या दिवशी तुम्ही चमकायचं बंद कराल ना, त्या दिवशी साप सोडा, सरडे पण तुमच्या मागावर येणार नाही. आपल्या सुद्धा मागावर ओंकार बाबा बरेच साप आहेत. तुम्हाला माहित नसल, कैलास महाराजाला माहित आहे बघा. लई साप फणे काढून लागलेत पाठीमागे आमच्या. मग काय काजव्यानं चमकायचं बंद करावं? माझ्या दादानो परक्यांपासून धोका नाही. मी नेहमी सांगतो, डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किते, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किते, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानो आपला आणि परक नेमकं कोण आहे. परक्यांपासून जर भीती बाळगत असाल तर सावधान, आधी आपले तपासा. परक्यात लपलेले आपले आहेत आणि आपल्यात लपलेले परके आहेत. आपलेच लोक आपल्याला त्रास देतात. मला वाटतं आजच तुम्ही स्टेटस ठेवला होता माझा, जी भावकी रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे जात नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागं काय येणार आहे? या दोन ओळी वाढवू का? अरे जी भावकी ठाकरेंच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी पवारांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागं काय येणार आहे? तेव्हा सावध राहा. कधी कधी काय होतं, पाखरं जमिनीवर राहत नाहीत, आकाशातनं उडतात आणि उंदरांच्या पिलांच्या प्रेमात पडतात. एक कबूतर हवेत उडत होतं आणि एका तळ्यामध्ये दोन उंदराची पिलं बुडत होती. बुडणाऱ्या पिलांची दया आली कुणाला? उंदराला. हा कुणाला? कबूतराला. कबूतर खाली आलं, ती पिलं उचलून घेतली, घरट्यात नेली, पंख पसरवले आणि उब दिली. कुणाला? पिलांना. कुणाच्या? कुणी उब दिली? कबूतरान. आणि 15 मिनिटानं लक्षात आलं कबूतराच्या, त्याला उडता येत नव्हतं, त्याला भरारी मारता येत नव्हती. काय झालं होतं? ज्या उंदराच्या पिलांना त्यांनी उब दिली, ते पिलानी त्या पंखांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. अशी बीर बरीच उंदराची पिलं कबूतरांनो तुमच्या आजूबाजूला दररोज आहेत. जरा सावध राहा, लोकांपासून नाही आपल्यापासून. विठ्ठल 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 विठ्ठल.
विचारण्यापेक्षा बाबा आहे असं विचारण्यापेक्षा बाबा नाही कुठं असं विचार. तो नाही आईसा आठाव उरला असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे परिणाम सकळी आहे वनमाळी जेथे तेथे विठ्ठल विस्तारीला जनी सप्तही पाताळे भरोनी व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानस तो नाही कुठं आहे. मग परिणाम असा खांबावरी लात मारिली दुर्जनी भगवंताला प्रकट व्हावं लागलं एकट्यासाठी. आता मला उत्तर द्या हिरण्यकश्यप नावाचं बी चांगलं का वाईट? वाईट. आणि पोटी जन्माला आलेला प्रल्हाद हे फळ चांगलं का वाईट? चांगलं. मग असं कसं म्हणता महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळं गोमटी. आता उदाहरण तिसरं देतो. कधी कधी ना बी पण चांगलं नसतं आणि फळ पण चांगलं नाही. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याला आलेलं फळ आहे. दोन्ही चांगले नाव दोन्ही वाईट. मग असं कसं म्हणता महाराज तुम्ही की शुद्ध बीजापोटी? तर उत्तर आहे अरे कर्म नावाचं चांगलं बी असलं ना तर ईश्वर नावाचं फळ मिळतंय. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जातं. पाणी उसाला गेलं उसाची चव. ऊस खाताना तुम्ही नसाल खात आता रस पिताना मग उसाची चव. पाणी चिंचेला गेलं चिंच. पाणी मिरचीला गेलं मिरची. पाणी कारल्याला गेलं कारलं. म्हणा माझ्याकडे बघून कारलं. आमच्या सोलापूरकडे शिवेही कारलं. बघा माझ्याकडे म्हणा यात त्या विहिरीतल्या पाण्याचा काही दोष. उदाहरण क्रमांक दोन. एकाच कुंभाराच्या आव्यातनं तीन प्रकारची मडकी जन्माला येतात. एक मडकं संक्रांत पुजायला, दुसरं मडकं म्हातारं म्हातारं झाल्यानंतर त्याच्या विविध कार्यकारी सोसायटीला, आणि तिसरं मडकं म्हातारं गेल्यानंतर त्याच्या पुढं शिकाळे धरायला. यात त्या मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा काही दोष. उदाहरण क्रमांक तीन. एकाच मास्तरच्या वर्गात शंभर शंभर पोरं. एक डॉक्टर झाला एक वकील झाला एक इंजिनियर झाला आणि एक वाम मार्गाला गेला. यात त्या मास्तरचा दोष. एकतर पोरगा 8 दिवस शाळेत नाही आलं. किती दिवस? मग त्याचे मास्तर घर शोधत शोधत निघाले. पप्याचं घर कुठं आहे? पप्याचं घर कुठं आहे? पप्या कुठं राहतो? ते दारात आजोबा होता म्हातारा. बाबा नातू कुठं आहे? ते म्हणले मध्ये. बाहेर बोलवा. 8 दिवस शाळेत म्हातारा आत गेलं. नातवाला म्हणलं पप्या लपून बस तुझे मास्तर आलेत मारतील तुला लपून बस. पप्या म्हणला आजोबा तुम्हीच लपून बसा. मी आमच्या सरांना सांगून आलो आमचा आजोबा वारले गेले देवा घरी आता मी 8 दिवस शाळेत येणार. यात त्या मास्तरचा काही दोष नाही. मग दोष कोणाचा? केले कर्म झाले
तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. एकाच माळ्याच्या मळ्यात फुललेली फुलं काही भगवंताजवळ काही आपल्या गळ्यात आणि काही देवाच्या समाधीवर साधूच्या समाधीवर. यात त्या फुलं फुलवणाऱ्या माळ्याचा काही दोष नाही. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला महाराज, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जेवढं कर्म शुद्ध असेल तेवढं फळ सुद्धा शुद्ध आहे. आता शेवटचं सांगतो, बी जितकं शुद्ध तितकं फळ सुद्धा शुद्ध आहे का उदाहरण महाराज? आहे ना. ऐका माझ्या दादानू, सद्गुरु समर्थ श्री सीताराम महाराजांसारखं बी आहे आणि म्हणून सिद्धेश्वर गुलाब बाबांसारखं त्यांना मिळालेलं फळ आहे. किती फळ देखणं त्या फळानं. ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी ना दिव्याला लावावं आणि तो दिवा पेटवावा एवढं तेल सुद्धा घरात नव्हतं. सिद्धेश्वर गुलाब बाबांचा जन्म झाला, अवतार घेतला आणि दिवा पेटवावा एवढं तेलही घरात नाही. सहज धावत धावत गेल्या बनूबाई. आमच्या तानाईला मुलगा झाला, मग एकच काम करा, थोडस वाकील द्या हो दिवा पेटवायला. माघार येऊन पाहतात तर काय, ज्यांचा जन्म झाला त्यांचाच लख प्रकाश संपूर्ण त्या घरभर पसरलेला होता. त्या दिवसापासून 12व्या दिवशी नामकरणाचा विधी आयोजित केला. सुपारी पानावरती ठेवावी एवढी सुद्धा श्रीमंती नाही घरात. 5 वर्षाचे झाले आमचे सिद्धेश्वर बाबा. साधूचं जीवन हे चमत्कारिकच असतं. 5 वर्षाचे झाले सीताराम बाबांनी बसवावं, तुला भजन करायचं बाळा, तुझ्याकडून मोठा जगाच्या कल्याणाचा मार्ग उघडा होणार आहे, तू पुढं हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. परिणाम असा, आषाढी एकादशीचा दिवस उगवला, डोळे लावले, पांडुरंग आठवला आणि सीताराम बाबा समाधीस्थ झाले. वैकुंठ गमन झालं. वैकुंठ गमनानंतर मात्र आईवरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, तिची स्वप्न पूर्ण व्हावीत, देवाचे दास व्हावं आम्ही आणि भगवंतानं आमच्या परिसरावर कृपा करावी म्हणून निघाले 7 वर्षाचे असताना पंढरपूरला. गेले पंढरपुरात, नारायण बाबांच्या समवेत गेले आणि अखंड नामसाधनेमध्ये तल्लीन झाले. वाळवंटामध्ये राहावं, कुणी भाकरी दिली तर ती ग्रहण करावी, पायरीवरती ठेवलेला प्रसाद खावा गुलाबाबाने, नारळ अर्पण केले तर त्याचं खोबरं खावं आणि मठाचं काम करू लागावं. एवढं काम एवढं काम एवढं काम की 13 वर्ष त्या कामामध्ये गेली. 40 पोरं होती महाराजांच्या हाताखाली, एकही टिकला नाही. घरचे शोधून शोधून दमले, शेवटी पत्र मिळालं, आपला गुलाब आमच्या जवळ सुखरूप आहे, आपण चिंता करू नये. भेटायला गेले, बंधू पाहतात तर काय, हातापायाला फुड आले होते. कशा करता करता एवढं, जगाच्या कल्याणा संतांची उभूती. मग तुमचं मत काय, देह कष्टविती परोपकारे का हो? एवढा संघर्ष कुणासाठी? रंजल्या गांजल्यांसाठी, लोकांसाठी, समाजासाठी एवढा संघर्ष केला, एवढी नामसाधना केली आणि एवढी ताकदपणाला लावली. माझ्या दादानो इकडे लक्ष द्या. अरे ड्रायव्हर असलेल्या गाडीमध्ये बसून कुणीही जगाची भ्रमंती करल, डिझेल असलेल्या गाडीमध्ये बसून कुणीही जगाचा प्रवास करल, पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव साधू आहे की ज्या गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हता, ज्या गाडीमध्ये डिझेल नव्हतं, पण ती गाडी मात्र जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र फिरत होती. अशा सद्गुरु समर्थ सिद्धेश्वर बाबांचे, गुलाब बाबांचे आपण भक्त आहोत याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. अरे वैशिष्ट्य काय आमच्या सिद्धेश्वर गुलाब बाबांचं? अभंगाचं पहिलं चरण, शुद्ध बीजा मोती.
Thank you.